कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपण आता पाठाला सुरुवात करणार आहोत. पाठाला सुरुवात करण्यापूर्वी पाठाचे नाव काय आहे, त्यानंतर पाठ काय आहे, पाठामध्ये काय काय आहे हे समजून घेऊया. तर पाठाचे नाव आहे दशक समजून घेऊ. आता दशक म्हणजे काय? तर दशक म्हणजे दहा. आपण 1, 2, 3, 4 अशा 9 पर्यंत अंक म्हणत असतो. हे फक्त अंक असतात, परंतु आपण जेव्हा 10 म्हणतो त्यावेळी तो दशक होतो आणि तो म्हणजे एक दशक असतो. 10 म्हणजे काय? तर एक दशक. त्यामध्ये 10 नोट असेल ती एक दशक असते. तर वेगवेगळे रंगीत मनी, आपण 10 मणी जर एकत्र घेतले त्याचा एक दशक होतो. 10 बिया एकत्र घेतल्या तर त्याचा एक दशक होतो. त्यानंतर 10 वह्या घेतल्या, 10 वह्यांचा एक गठ्ठा तयार केला तर एक दशक होतो. अशा प्रकारे आपण दशकाची संकल्पना या ठिकाणी समजून घेतलेली आहे. तर पालकांनी घरी काय करायचं आहे की घरातील वस्तूंचा उपयोग करून, म्हणजे उदाहरणार्थ शेंगा असतील, वेगवेगळ्या बिया असतील, रंगीत मणी असतील किंवा काडीपेटीतल्या काड्या असतील, हे यांचा 10 एक संच तयार करायचा आहे आणि विद्यार्थ्यांना तो एक दशक म्हणून समजून सांगायचा आहे. या ठिकाणी मग पालक काय करतील की 10 काड्या एकत्र करतील, त्यांचा एक बंच तयार करतील, म्हणजे संच तयार करतील आणि तो एक दशक आहे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना समजून सांगतील. धन्यवाद.